आघाडी महाराष्ट्रामध्ये 48 जागा जिंकणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. तर भाजपचा 45 जागांचा आकडा हा देशाचा असल्याचाही टोला ठाकरेंनी लगावलाय. दरम्यान यावर भाजपनं 45 पेक्षा अधिक जागा जिंकल्यास ठाकरे राजकारणामधून निवृत्ती घेणार का असं खुलं आव्हान आशिष शेलार यांनी दिलंय. तसंच महाविकास आघाडीनं 18 अधिक जागा जिंकल्यास मी राजकारण सोडेन असंही आशिष शेलार यावेळी म्हणाले. आपण पाहतोय सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे आणि त्यातच आशिष शेलार यांनी हे आव्हान दिलेलं आहे उद्धव ठाकरेंना. जर देशामध्ये भाजपनं 45 आकडा पार केला तर तुम्ही राजकारण सोडा असं आव्हान आशिष शेलार यांनी दिलं. 48 जिंकणार महाविकास आघाडी आणि फक्त महाराष्ट्रामध्ये, कारण त्यांचा 45 संपूर्ण देशाचा आकडा आहे, माझा केवळ महाराष्ट्राचा. उद्धवजींना खुलं आव्हान आहे. देशात भारतीय जनता पार्टी 45+ जाणार नाही म्हणालात, भाजप 45 वर गेलं तर राजकारणातून निवृत्ती घ्याल, त्या ठिकाणी अपमान सहन कराल, मर्दांचा शब्द द्या. आणि जर महायुती म्हणून शिवसेना सोडा उद्धवजी, तुमच्या युतीत 18 वर तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर आशिष शेलार राजकारण सोडेल, मर्द असाल तर शब्द